शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या दानपात्रात जमा होणारी नाणी स्वीकारण्यास बँकांनी नकार दिलाय. हे पैसे इतके आहेत की ते ठेवण्यास बँकेत जागाच नाही असं कारण बँकांनी दिलंय. ही चिल्लर तब्बल 1.5 कोटी रुपयांची असल्याचे समोर येत आहे. साईबाबांच्या दरबारी आलेला भाविक बाबांच्या चरणी आपली यथाशक्ती अर्पण करत असतो. यात भाविक नोटांबरोबरच सामान्य भाविक चिल्लरही टाकतो. दर आठवड्याला 2 वेळा बँकांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिराच्या दानपात्रातून पैशांची मोजणी केली जाते. दरवेळी साधारणपणे 2 कोटी रुपयांच्या नोटा आणि 7 लाख रुपयांची नाणी मोजली जातात. मंदिरातला नाणी आणि रोख रक्कम देशातील 8 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आलटून पालटून जमा केली जाते. गेल्या काही महिन्यांपासून बँकांनी ही नाणी स्वीकारण्यास नकार दिलाय. त्यांच्याकडे ही नाणी ठेवण्यास जागा नसल्याचे कारण बँकांनी सांगितले असून मंदिर व्यवस्थापनाने रिझर्व्ह बँकेसह अनेक बँकांना पत्र लिहून या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली असल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलंय. श्री साईबाबा संस्थानमध्ये भक्तांकडून जी देणगी प्राप्त होते ती रोख रकमेच्या स्वरूपामध्ये आणि नाण्यांच्या स्वरूपामध्ये प्राप्त होत असते. संस्थांमध्ये असलेल्या ज्या हुंड्या आहेत आणि दानपेट्या आहेत याच्यामध्ये ही देणगी गोळा होते. गोळा झालेल्या देणगीचं काउंटिंग मंगळवार आणि शुक्रवारी या 2 दिवशी संस्थांमार्फत बँकांच्या उपस्थितीत घेतलं जातं. गेल्या काही दिवसांपासून बँकांचं म्हणणं असं आहे की नाण्यांच्या स्वरूपात जी देणगी गोळा होते त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा त्यांच्याकडे पडून आहे, त्यामुळे आणखी नवीन साठा स्टोअर करण्यासाठी ते असमर्थ आहेत. या बाबतीमध्ये मी बँकांच्या सगळ्या अधिकाऱ्यांची 2 वेळा या ठिकाणी बैठक घेतलेली आहे आणि त्यांना असं सांगितलेलं आहे की काउंटिंगसाठी आपण आपले प्रतिनिधी रेग्युलरली संस्थांमध्ये पाठवावेत. आणि हा जो काही नाण्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामध्ये एकतर त्यांनी त्यांच्या बँकेमध्ये ठेवावं किंवा मग साई संस्थांमध्ये बँकांमार्फत ठेवण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेला सुद्धा पत्र देण्यात आलेलं आहे आणि रिझर्व्ह बँकेला असं सांगण्यात आलेलं आहे की बँकांकडे जो उपलब्ध असलेला नाण्याचा साठा आहे तो उचलून नेण्याची कारवाई रिझर्व्ह बँकेने ताबडतोब करावी. बँकांच्या अध्यक्षांना देखील पत्र दिलेलं आहे. मला असं वाटतं की येत्या 1-3 दिवसांमध्ये या प्रश्नावरती निश्चितपणे तोडगा निघेल. 2 दिवसाच्या काउंटिंगमध्ये साधारणपणे 2-2.25 कोटी रक्कम इतकी गोळा होते आणि त्याच्यामध्ये 7 लाख इतकी सुटी नाणी असतात. सध्या न स्वीकारलेली फक्त एकाच काउंटिंगची नाणी आहेत, बाकी सगळी आपण बँकांकडे जमा केलेली आहेत. ते साधारणपणे 7-1 लाख रुपयाची नाणी सध्या गोळा आहेत. आपण सध्या नाणी स्वीकारतो आहोत आणि लवकरच 21 तारखेला माझ्या अशी खात्री आहे की या प्रश्नावरती निश्चितपणे तोडगा निघेल आणि काउंटिंग सुरळीतपणे सुरू होईल. सध्या साईबाबांच्या हुंडीमध्ये दररोज 1 लाख रुपयांची चिल्लर जमा होत असून सध्या ही चिल्लर घेण्यास बँका तयार नाही, त्यामुळे जमा होत असलेली नाणी नेमकं ठेवायची तरी कुठं असा प्रश्न संस्थानला पडलाय. तर पूर्वी आपल्याला जास्तीत जास्त चिल्लर मिळावा म्हणून ओढताण करणाऱ्या बँकांनी एकदम चिल्लर घेण्यास नकार का दिलाय याचं मूळ कारणही शोधणं महत्त्वाचं आहे. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास शिर्डी.